अध्यक्ष महोदय नवाब मलिकांच्या संदर्भात आम्ही सातत्याने मुद्दा लावून धरला पण राज्य सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही आणि त्याच वेळी अध्यक्ष महोदय काल सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यातल्या ओबीसींचं राजकीय आरक्षण अध्यक्ष महोदय हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय अक्षरशः राज्य सरकारचं त्या ठिकाणी हसं झालं 13/12/2019 राज्य सरकारला डेडिकेटेड कमिशन तयार करून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता सांगितलं 13/12/2019 पासनं कालपर्यंत 2.25 वर्ष निघून गेले अध्यक्ष महोदय पण एक पैशाचं काम देखील राज्य सरकारने केलं नाही अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला इंटरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली पण हा इंटरिम रिपोर्ट जो आपण दिला अध्यक्ष महोदय तो इंटरिम रिपोर्ट म्हणजे एक प्रकारची थट्टा आहे काल ज्यावेळी न्यायमूर्ती त्या ठिकाणचे जे आहेत त्यांनी विचारलं की अंतरिम अहवाल कशाच्या आधारावर तुम्ही तयार केला भुजबळ साहेब आपले वकील सांगू शकले नाहीत त्यांनी सांगितलं आम्ही हा मुख्यमंत्र्यांना सोपवला त्यास कोर्टाने विचारलं मुख्यमंत्र्याला सोपवल्याने अहवाल ऑथेंटिक होतो का त्याच्यावर कुठलंही उत्तर अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी देऊ शकले नाहीत ही शासकीय कामकाजाची पद्धत आहे का त्यांनी विचारलं कारण हा अहवालावर साधी तारीख नव्हती या अहवालावर सह्या नव्हत्या त्यामुळे त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जज साहेबांनी या ठिकाणी विचारलं की अशा प्रकारची कामकाजाची पद्धत असते का डेटा कधी गोळा केलाय याची माहिती नाही डेटा कुठून गोळा केलाय याची माहिती नाही आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं राजकीय मागासलेपणाबद्दलचा डेटा त्याचा उल्लेखच कुठेही या अहवालात करण्यात आलेला नाही कुठेही नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याच्यावर कोर्टाने विचारलं की मागच्या वेळी हीच आकडेवारी तुम्ही नाकारली आणि आता तीच तुम्ही ग्राह्य धरताय तर नवीन काय घडलंय तुम्ही कुठला या ठिकाणी रिसर्च केलाय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही कुठलाही रिसर्च केलेला नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं त्यामुळे आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय खर तर आमच्या आटपाडीतल्या 10 गावांनी 5 दिवसांमध्ये स्वतःहून इम्पेरिकल डेटा जमा करून कलेक्टरला सुपूर्द केला आणि दाखवून दिलं की 5 दिवसांमध्ये हा डेटा जमा होऊ शकतो मुळात त्याच्यात काय अपेक्षित आहे अपेक्षित हे आहे की रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना योग्य संधी मिळणार नाही याचं जस्टिफिकेशन हे याच्यामध्ये आवश्यक आहे भुजबळ साहेब तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आवश्यकता त्याची आहे की जर रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना जे रिप्रेझेंटेशन आहे ते योग्य प्रकारे मिळणार नाही या संदर्भातलं एक अवाक्षरी अध्यक्ष महोदय या संपूर्ण अहवालामध्ये नाही आणि खरं म्हणजे हे डेडिकेटेड कमिशन आहे हे इंडिपेंडेंटली काम करणारं कमिशन आहे परंतु कोर्टाने तेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कमिशनच्या बैठकीला म्हणजे ते दाखवलंय कमिशनने त्याच्या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ओबीसी मंत्री आणि मग त्यांनी हे विचारलं की मग हे इंडिपेंडेंट कसं त्याचंही काही उत्तर आपण देऊ शकलो नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे का हाच सवाल या ठिकाणी तयार होतोय आम्ही वारंवार अध्यक्ष महोदय आपण भुजबळ साहेबांना विचारा त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं आम्ही सहकार्याचीच भूमिका घेतली आहे लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।